नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे देशभरात तीव्र पडसाद उमटले आहेत। काँग्रेसचे नेते या प्रकरणाचा निषेध करत देशभरात आंदोलन करीत आहेत, परंतु वसईमध्ये निषेध करण्यासाठी आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्येच हाणामारी झाल्याची घटना घडली आहे। हाथरस घटनेचा निषेध करण्यासाठी वसईमध्ये स्थानिक काँग्रेस एकत्र आले होते, मात्र काही कारणावरून कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी सुरू झाली। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। वसई तहसीलदार कार्यालयासमोर सोमवारी हाथरस घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले होते। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर मोठ्या संख्येने कार्यकर्ते आंदोलनासाठी जमा झाले होते। योगी आदित्यनाथ सरकार आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत कार्यकर्ते तहसीलदार कार्यालयासमोर पोहोचले। या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला सुद्धा सहभागी झाल्या होत्या। तहसीलदार कार्यालयाजवळ पोहोचल्यावर कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह संचारला होता। कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला। प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी यावेळी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पदाधिकाऱ्यांना पुढे येण्यास सांगितले, तेव्हा बॅनर खाली खेचण्यावरून दोन पदाधिकाऱ्यांमध्ये वाचावाची झाली। जिल्हा सरचिटणीस रामदास वाघमारे आणि चिटणीस मकसूद मणियार यांच्यात शाब्दिक चकमक उडाली। काही वेळातच दोघांमध्ये सुरू असलेल्या वाचावाचीचे रूपांतर चक्क हाणामारीत झाले। दोन्ही पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना लाताबुक्याने मारहाण केली। पदाधिकारी एकमेकांना मारताना पाहून त्यांच्या समर्थकांनी यात उडी घेतली, त्यामुळे कार्यकर्त्यांचा एकच राडा घातला।